सातपूरकरांना आता हक्काचं नवं पर्यटन स्थळ मिळणार असून जे मनोरंजनासह विरंगुळ आणि विश्रांतीसाठी असणार आहे. सातपूरचे कुलदैवत असलेल्या भवानी माता संतोषी माता टेकडीच्या विकासाला आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकारानं गती मिळाली आहे. त्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आलं असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून संतोषी माता टेकडीच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात 1.5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. नवरात्रीच्या 9व्या माळेचं औचित्य साधत शुक्रवारी आमदार हिरे यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार सीमा हिरे आणि महेश हिरे सातपूर ग्रामस्थांच्या हस्ते भवानी मातेची आरती करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून संतोषी माता टेकडी पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावं ही सातपूर ग्रामस्थांची मागणी पूर्ण होत असून शेगावच्या धर्तीवर या भागाचा विकास व्हावा. सातपूरचे ग्रामस्थ शांताराम निगळ यांनी या कार्यक्रमाप्रसंगी सांगितलं. आनंदासुर होते या भावना तुम्हाला पोहोचवायच्या, मी यांच्याकडे पोहोचवले आणि त्यांनी सर्व मंजूर केला, पर्यटन सर्व मंजूर केलो आणि सामान्य राहिला थोडी आमच्याकडे माहिती घेतली केली, पण त्यांनी आधी धरलं. फक्त मी सजेशन केलं होतं काही त्यांना यांच्याकडे कसं सांगतो. शेगावचं माझ्या एक आवडीचं आहे तर तिथलं नियोजन, तिथले इंजिनियर वगैरे जेव्हा बोलत होते त्यांनी पण सांगितलं आम्हाला की कोणी असेल ते लोक आधी त्यांचे पत्ते पण दिले होते. कारण हा मोठा एरिया आहे शेगावचा, आम्हाला कोणाला आमच्याकडे हातात देऊ नका, कोणाचं काही घ्यायचं नाही. परंतु शेगावचं जे नियोजन करता त्या लोकांचं जर तुम्ही हे घेतलं तर आपल्याला पर्यटन स्थळ एकदम सिस्टमॅटिक लोकांनी आलं तर ते तुमचंच नाव घेतलं पाहिजे. हे एवढं भारी काय केलं, नाशिक जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला पाहिजे असं हे करावं. आणि तुम्हाला तुमच्या भाविक आता तुम्ही आमदार आहे, आता आम्हाला तुम्हाला मंत्री पाहिजे सर. तर इतके फास्ट करणारे लोक माझे हे पहिल्यापासून आवडते म्हणून मी तसा वेगळा विचार झाले ना, मला तुम्ही कोणाला वाटायला नको काही म्हणून. परंतु ही जोडी बघितली अगदी जमिनीवर चालणारी माणसं. माजी नगरसेविका सीमा निकळ यांनी देखील आमदार सीमा हिरे यांनी या भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. बळगे साहेब असो, तिथला हेमांगी पाटील, आम्ही अक्षरशः सगळा परिवार घेऊन तिथे जेव्हा पोहोचलो की आम्ही हे मंदिर पडू देणार नाही, तुम्ही काही केलं तर आम्ही सगळं जे पाहिजे ते करू पण आम्हाला हे मंदिर पडू देणार नाही. त्यावेळेस सगळ्यांनी परिवाराने तिथे जाऊन जो बघितल्यानंतर साहेबांना थोडंसं आणि हेमांगीताईंना पण वाटलं की काहीतरी आत आहे. सगळ्यां मिळून देवेनी कुठेतरी मार्ग दाखवला आणि आज आपण जो सोहळा करतोय तर याचा आपल्याला सगळ्यांना खूप आनंद वाटला पाहिजे आणि आनंद आहेच आणि तो टिकून राहणार ही 100% मला गॅरंटी आहे. कारण त्यावेळेस देवी माताने कुठून तरी भाऊंनी जे सांगितलंय की कुठून तरी थोडी तरी चिठ्ठी एक शब्द लिहिलेला आम्हाला सापडला आणि आज आपण हा सगळा उत्सव करू शकलो. हाच मोठा माझ्यासाठी खूप मोठा दसरा म्हणायला लागेल. आई सगळीकडनं आज 9 दिवस जे युद्ध करून येते आणि त्याच्यानंतर तिला जो आज उद्या विजयदशमी मिळते तसा आमचा आज हा विजय आहे. आणि ताई त्यातच थोडस मग सांगायचं तर तुम्ही हा निधी आणल्यामुळे मला एक खूप बरं वाटलं की इथे सगळं जे वातावरण आज तुम्ही बघा सगळीकडे गरम होतंय पण इथे किती छान गार वाटतंय. म्हणजे या निसर्गाची गरज आज सगळ्यांना आपल्याला आहे, ऑक्सिजनची गरज आहे आणि मुलांना खेळण्याची गरज आहे. तर हा पर्यटन होऊन त्याबरोबर मुलांना सगळ्यांना सगळ्यांसाठी हे खूप छान गोष्ट तयार होणार आहे. आणि ताई नक्कीच आम्ही तुमचे खूप गावाच्या वतीने आणि सातपूरकर तसेच आमचे निगळ परिवार आणि सगळ्यांतर्फे मी तुमचं खूप खूप आभार मानते. यावेळी आमदार सीमा हिरे महेश हिरे यांच्या सातपूर ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी सातपूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार सीमा हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुण्यातील पर्वती टेकडीजवळील देवळाली येथील खंडोबा टेकडी या धर्तीवरच संतोषी माता टेकडीचा धार्मिक पर्यटनासाठी विकास व्हावा यासाठी 1.5 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात मंजूर झाले असून पुढील कामांसाठी देखील 5 कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. नाशिकचं एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून संतोषी माता टेकडी नावारूपाला येऊ शकेल असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी यावेळी व्यक्त केला. खूप मोठा पूर्व इतिहास आहे आणि या टेकडीचा जीर्णोद्धार करायचा असं आपण सगळ्यांनी ठरवलं आणि त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं.
खरं तर मी अनेक वेळा आपल्या बारा गाड्या उत्सवला आले. गेल्या 10 वर्षात प्रत्येक वर्षी म्हणजे असं कुठलंच वर्ष राहिलं नाही की मी उपस्थित राहिले नाही. त्या प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आले त्यावेळेला ह्या ग्रामदैवतेच्या उत्सवाप्रित्यर्थ आपण गुढीपाडव्याला 12 गाड्या उडत असतो आणि त्यामुळे त्यावेळेला ग्रामदैवताला मी आले आणि बघितलं की इथे एक छान टेकडी आहे जी सातपूरमध्ये इथे पर्यटन स्थळ करायचं म्हटलं किंवा सातपूरकरांना जर कुठे जायचं असलं पर्यटन म्हणून तर इथे जागा नाही. त्यामुळे इथे निश्चितच धार्मिक पर्यटन हे इथे होऊ शकतं आणि तसा विचार केल्यानंतर आम्ही शांताराम तात्या सर्व परिवार बाबा निगळे सगळेजण आले आणि त्यावेळेला आम्ही ठरवलं. मग त्याच्या बऱ्याच प्रोसेस होत्या जसं त्याला अवर्ग मिळवायचा असेल किंवा इतर ज्या MIDC च्या बाबी होत्या त्या सगळ्या यांनी पूर्ण केल्या. वेळोवेळी त्या ऑफिसला जाऊन तिथे त्या बाबी पूर्ण करून मग निधीचा विषय आल्यानंतर गिरीशभाऊ महाजन आपले पर्यटन मंत्री यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीनं 1.5 कोटी हा निधी दिला आणि पुढच्या टप्प्यात 5 कोटीची डेव्हलपमेंट ही आपलं आपण प्रस्तावित केलेली आहे. त्यामुळे निश्चितच सातपूर करता नाही परंतु मला वाटतं नाशिकचं एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाऊ शकतं. जर आपण सगळ्यांनी चांगले प्रयत्न केले तर एक खूप चांगलं पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल. आपण बघतो की आपल्याकडे नाशिकमध्ये खंडोबाची टेकडी आहे किंवा पुण्यामध्ये पर्वतीची टेकडी आहे जिथे कोणी गेलं नाही असं कोणीच नसेल. त्यामुळे ही पण जागा अशी होईल की जिथे आतापर्यंत कोणी आलंच नाही असं होणार नाही आणि त्यामुळे सुशोभीकरणाचं काम करून आपण ते पुढे करणार आहोत. खरं तर ज्यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका सीमा निकळ, राजाराम निकळ पाटील, शांताराम निकळ, प्रकाश निकळ, गोकुळ निकळ, सुदाम निकळ, शशिकांत घाटोळ, कृष्णा घाटोळ, शिवाजी बटाले, गणेश निकळ, रश्मी हिरे भेंडाळे, रामहरी संभेराव, भगवान काकड, संजय राऊत, गणेश मोले, सागर निकळ, राजेश दराडे, रवींद्र जोशी, तुषार बंदुरे, महेंद्र शिंदे, राहुल तिडके, या कामाचे ठेकेदार श्रेयस पाटील, ऋषिकेश दराडे यांच्यासह निगळ बांधवने बंधू मौले तिडके घाटोळ यांच्यासह ग्रामस्थ, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.